आपण आजच्या या सत्राला सुरुवात करूयात. आणि आजचं हे सत्र आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच विशेष आहे, कारण आपलाच युनिक अकॅडमीचा विद्यार्थी अन्सार शेख, जो काही महिन्यांपूर्वीच वर्षभर पण जास्त लांब होईल की तुमच्यासारखाच इथे क्लासरूममध्ये बसायचा, आणि आत्ता आज तुमच्या सगळ्यांना निकाल माहिती आहे आणि तो आत्ता आपल्यासमोर एक भावी अधिकारी म्हणून या ठिकाणी बसला आहे. आणि तुमच्या सगळ्यांना उत्सुकता होती की अन्सारचा प्रवास आणि त्याची इंटरॅक्शन तुमच्या सगळ्यांच्या सोबत व्हावी, त्याच्यामुळे ती आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला आणि आज या वेळेला अन्सार आपल्यामध्ये उपस्थित झाला आहे. मी युनिक अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी अन्सारचं स्वागत करावं. अन्सारबद्दल 3 दिवसांपासून निकाल लागल्यानंतर आपण सगळेजण त्याच्याबद्दल वाचतोय, ऐकतोय आणि पाहतोय, कारण सर्वच माध्यमांनी अन्सारचं यश हे स्वतःचं यश असल्यासारखं सेलिब्रेट केलं आहे. त्याचं कारण पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या परिस्थितीतनं अन्सारनी हे यश मिळवलं आहे, मार्ग काढत सगळ्या अडीअडचणींवर संकटांवर मात करत तो या यशापर्यंत पोहोचला आहे, ते आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि म्हणूनच त्याचा हा सगळा प्रवास जाणून घेणं आपल्यासाठी खूप रंजक असणार आहे. त्याच्यामुळे मी तुमचा अधिक वेळ न घेता अन्सारला विनंती करतो की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. वेल, मराठी कळतं सगळ्यांना, सो मराठीत बोलतो मी. हां, म्हणजे मी हिंदीत बोलू शकेल मग. हां, ओके. अच्छा, ओके. तर मराठी मी सोपीच बोलेल, पॉलिटिकल सायन्सची नाही बोलणार, सो तेही कळेल. ओके, सो एक 15 मिनटं मी फक्त प्रिपरेशन कशी केली त्याच्याबद्दल बोलतो, प्रिलिमेन्स आणि इंटरव्ह्यू 15-20 मिनटं, आणि त्यानंतर मग आपण इंटरॲक्टिव्ह सेशन घेऊयात, ज्यामध्ये आय होप की तुम्ही मला फक्त सिलॅबस आणि त्याच्याशी निगडीत क्वेश्चन्स विचाराल, मीडियासारखं नाही करणार. सो येस, मी पुण्यामध्ये 2012 आलो जूनमध्ये. फर्ग्युसन कॉलेजला मी ॲडमिशन घेतली BA पॉलिटिकल सायन्ससाठी. फर्स्ट इयरला मी कॉलेज रेग्युलर केलं, रेग्युलर कॉलेजमध्ये जायचो, अभ्यास करायचो, मित्रमैत्रिणी होत्या, एन्जॉय केलं भरपूर, आणि मग कळलं की याच्यात काही खरं नाही मग. सो 2 वर्ष या, सो आता हातात 2 वर्ष उरली होती आणि असं ठरवलं होतं की वाटायचं ना की का 25-26 वर्षी करावं, 21-22 वर्षी झालं तर बरंच आहे आणि वेळ होता माझ्याकडे. आणि BAला तसंही फारसं काही इंजिनिअरिंगसारखे प्रोजेक्ट्स वगैरे नसतात आणि सिलेबसही सेम होतात. सो जुलै 2013 मी सेकंड इयरला गेलो आणि मग मी ठरवलं की आता क्लास करूयात कॉलेजऐवजी. सो मी कॉलेजला खूप रेअरली जायचो, एक्झॅमिनेशनला किंवा थोडंसं काही कार्यक्रम असलं, कोणी प्रमुख पाहुणे येणार असले तरच जायचो, किंवा दंगामस्ती करायला थोडंसं मन झालं तर. सो मी 2013 जुलै 15 जुलैच्या युनिकच्या बॅचला मी जॉईन केलं. एक मला आवर्जून इथं सांगावं असं वाटतं की फायनान्शियली माझं किती वीक होतं मी सगळ्यांना माहीत झालं आहे आतापर्यंत. तर युनिक अकॅडमीमध्ये मला जॉईन करायचा होता हा क्लास, कारण हा बेस्ट महाराष्ट्रामधला क्लास आहे असं मला वाटतं. सो मी सरांना भेटलो आणि सरांना म्हटलं की सर मी पेमेंट पूर्ण करू शकत नाही फीसचं. सो सरांनी मला 50% कन्सेशन त्यामध्ये दिलं आणि तेही 5-6 इन्स्टॉलमेंट्समध्ये, कारण सरांनी मला ओळखलेलं ॲक्च्युली. सो असा तो अनुभव होता. जुलै 2013 प्रिपरेशन मी सुरू केली. पहिले 6 महिने कळलंच नाही म्हणजे काय सुरू आहे, म्हणजे इतिहास भूगोल 11वी 12वीला मी वाचलेला, परंतु इथं हे फार वेगळंच होत होतं. आणि त्यातही क्लासमध्ये सुरुवातीला मी शेवटी बसायचो कारण ओळखीचं कोणी नव्हतं, नंतर मी फ्रंटला बसलेलं असायचं 1 वर्ष पूर्ण. सो कळायचं नाही एक्झॅक्टली काय सुरू आहे, नोट्स कशा काढायच्या, अभ्यास कसा करायचा, आणि तसं सांगणारा माझ्या ओळखीतला कोणी अधिकारी झालेला नव्हता. सो खूप भीती होती माझ्या मनामध्ये. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, ज्यावेळेस मी क्लासमध्ये यायचो मागणं त्यावेळेस मला सगळी खूप मोठी मोठी मुलं दिसायची, काहींना केसही नसायची. सो भीती वाटायची की या, सो रिअली मला भीती वाटायची की आता माझं कसं होणार, म्हणजे एवढी मोठी मोठी मुलं एवढ्या मोठ्या म्हणजे तयारी करतायत आणि मी किती छोटा आणि माझं कसं व्हायचं, म्हणजे मी 19 वर्षाचं होतो त्यावेळी. तरी मनामध्ये होतं की आपण टिकून राहायचं, म्हणजे काही जरी झालं तरी सर्व्हाइव्ह करायचं इथं. तर सुरुवातीला हो खूप भीती वाटते, तुम्हालाही तशी वाटली असेल. कॉम्पिटिशन असताना सगळ्या गोष्टी असतात, त्यात सर्व्हाइव्ह करणं गरजेचं असतं. ते मी सर्व्हाइव्ह केलं. पहिले 6 महिने कळण्यात गेले, पुढचे 6 महिने जे होते ती मी ऑप्शनलची खूप चांगली तयारी केलेली, कारण मला असं जाणवलं होतं जाधव सरांशी बोलतानाही की पॉलिटिकल सायन्स माझा ऑप्शनल होता. सो त्याचा उपयोग मला SCAलाही झाला, मी असं म्हणणार नाही होतो मला झाला. त्याच्यानंतर
इथिक्सला त्याचा मला उपयोग झाला, सोशिओलॉजीमध्ये उपयोग झाला, इवन हिस्ट्रीमध्ये मी पॉलिटिकल सायन्सबद्दल बोललो, लिहिलं त्याच्याबद्दल. सो असा मला उपयोग होणार होता त्याचा, त्यामुळे मी 6 महिने फक्त पॉलिटिकल सायन्स करत होतो, त्याव्यतिरिक्त मी काहीच करत नव्हतो. जाधव सरांशी मी बोललो, तेही म्हणाले तुझ्याकडे 2 वर्षाचा वेळ आहे, त्यामुळे तू 6 महिने दिले तरी काही हरकत नाही. आणि 6 महिन्यामध्ये टू बी व्हेरी ऑनेस्ट, एवढं छान माझं पॉलिटिकल सायन्स झालं की 2 वर्ष माझं म्हणजे कॉलेजला पॉलिटिकल सायन्स होतं, त्याचा कधीच मला अभ्यास करावा नाही लागला आणि तरी मला डिस्टिंक्शन मिळालं. आणि त्यातही मी खरं सांगायचं तर ज्यावेळेस प्रिलिम झालो तिथं माझ्याकडे फक्त 100 दिवस होते, आणि या 100 दिवसांमध्ये मी सर्वात जास्त लिखाण पॉलिटिकल सायन्सचं केलं, परंतु पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास ॲज सच रिडिंग खूप कमी केलेलं, कारण जे मी 6 महिने सुरुवातीचे दिले होते ते ॲज इट इज मला आठवत होते त्यावेळी, त्यामुळे जास्त वेळ मला पॉलिटिकल सायन्सला द्यावा लागला नाही. सो त्यात 6 महिने गेले. पुढची 6 महिने जी होती त्या 6 महिन्यामध्ये म्हणजे 2014 त्यावेळेस झालेलं, 2014 मला आठवतं तोपर्यंत ऑक्टोबरपर्यंत मी काही टॉपिक्स असे असतात की जे फक्त प्रिलिमला आहे पण मेन्सला नाही आहेत, जे प्रिलिमला आधी म्हणालो तसंच बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स नावाचा जो पोर्शन आहे तो आपल्याला प्रिलिमला नाही आहे किंवा वर्ल्ड हिस्ट्री देखील नाही आहे. तर मी ऑक्टोबर 2014 हे सगळे टॉपिक्स कवर केले, इथिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि मग नोव्हेंबर 1 मी प्रिलिमची तयारी चालू केलेली, म्हणजे ऑगस्टमध्ये एक्झॅम होती आणि मी 1 नोव्हेंबरपासून तयारी सुरू केली होती. त्याचं रिझन असं होतं की बरेचसे विद्यार्थी असे असतात की ते 3रा 4था अटेम्प्ट देत असतात, आणि हे फक्त पुण्यातच नाही तर भारतभर असतं, आणि भारतात जर कम्पीट करायचं असेल तर मला तेवढे एफर्ट्स प्रिलिमसाठी घेणं गरजेचं होतं. आणि तसंही बघितलं तर प्रिलिम आणि मेन्सचा अभ्यास फारसा वेगळा नाही आहे. सो 1 नोव्हेंबरपासून मी प्रिलिमची तयारी सुरू केली. आता प्रिलिमबद्दल मी बोलतो, प्रिलिमचा सिलॅबस मी सांगणार नाही किंवा कशी तयारी करायची तेही सगळं तुम्हाला माहिती आहे, मी कशी केली मी ते सांगतो. 1 नोव्हेंबरपासून तयारी सुरू केली. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने मी फक्त वाचत होतो, म्हणजे काय आहे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे सिलॅबसला बुक्स वगैरे आहे ते सगळी तुम्हाला माहिती कोणती कोणती वाचायची, ती पुस्तकं मी 3 महिने चाळली. आणि मला वाटतं 1 मार्चपासून माझी रिव्हिजन सुरू झालेली, आणि ऑगस्टमध्ये एक्झाम होती, म्हणजे भरपूर वेळ माझ्याकडे होता, म्हणजे एवढं की लक्ष्मीकांत मी 8-9 वेळा वाचला होता, आणि मेन्सला मी एकदाही नाही वाचला, मला गरज नाही जाणवली. सो 1 मार्चपासून रिव्हिजन सुरू झाली. आमच्या मित्रांचा एक ग्रुप होता 4 जणांचा, आम्ही तेही देणार होते एक्झॅम. तर आम्ही असं ठरवलं की टेस्ट देणं खूप गरजेचं आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची काही गोष्ट असेल प्रिलिमसाठी तर ते आपण किती जास्त प्रॅक्टिस करतो, त्यामुळे क्वेश्चन्स आन्सर तुम्ही जेवढे जास्त सोडवाल तेवढा फायदा आपल्याला एक्झॅमिनेशन हॉलमध्ये होतो. सो आम्ही काय केलं की 4 जणांचा ग्रुप बनवला, आणि त्यात ही आयडिया माझी होती की त्यात काय करणार की मी समजा 6वीची NCERT आहे जिओग्राफीची, तर त्यावर माझ्याकडून शक्य होतील जेवढे मला सुचतील त्याच्यातून वाचून मी क्वेश्चन काढणार, आणि एका रविवारी मी तो पेपर घेऊन जाणार आणि तो 3 डिस्ट्रीब्यूट करणार. सेम दुसरा मुलगा 7वीचा 8वीचा आणि 9वीचा असं तो पेपर तयार करणार. मी माझा पेपर त्यांना देईपर्यंत ते मला त्यांचा पेपर द्यायचे, आणि आम्ही पेपर सोडवायचो, आणि झाल्यानंतर मग एकमेकांचे पेपर्स चेक करायचो. समजा मी 6वीच्या NCERT क्वेश्चन काढले असतील तर मी त्यांचे पेपर चेक करायचो, कोणाला किती मार्क्स आले आणि कुठं काय काय झालं, तसेच ते माझ्यासोबत करायचे. आणि त्यातनं खूप चांगला अभ्यास व्हायचा, म्हणजे की क्वेश्चन्स विचारतात कसं हे खूप समजणं गरजेचं आहे, इव्हन प्रिलिमला आणि मेन्सलाही कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्याला जनरली मला सुरुवातीला असं वाटायचं की XYZ पक्षी आहे तो तिकडून आफ्रिकेतून इकडे येतो विनाकारणच राजस्थानमध्ये केवलदेव नॅशनल पार्कमध्ये, तिकडून तो कुठेतरी पुन्हा कुठेतरी निघून जातो, काय गरज आहे म्हणजे लक्षात ठेवण्याची, तर असं वाटायचं वाचताना. पण ज्यावेळेस मी ॲनालिसिस केलं, स्वतः क्वेश्चन्स काढले, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स वाचले, त्यावेळेस कळलं की हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. इव्हन केवलदेवला जर तो येत असेल तर केवलदेवचं वैशिष्ट्य काय आहे, कोणत्या राज्यात आहे, कधी ते बांधलं गेलं आहे, अजून काही वैशिष्ट्य आहेत का, असा सगळा ओव्हरऑल अभ्यास करावा लागायचा. ते तेव्हा कळलं ज्यावेळेस मी स्वतः क्वेश्चन्स सोडवायला लागलो मित्रांनी काढलेले ऑनलाईन वेबसाईट्सवरून, आणि अर्थातच वेगवेगळे क्लासेसकडून जे टेस्ट सिरीज चालवले जातात त्याचे मी मित्राकडून झेरॉक्स घ्यायचो. सो त्याच्यातून खूप चांगलं माझं ॲनालिसिस झालं. एक वेळ तर अशी आली की जेव्हा UPSC पेपर झाला त्यावेळेस मला असं वाटलं की जर मी असतो तर याच्यापेक्षा आणखी चांगला पेपर काढू शकलो असतो, म्हणजे एवढे छान मी पेपर सोडवलेले. ओव्हरऑल मी 75 पेपर सोडवले होते GS, आणि ती खूप होते, म्हणजे 75, त्यातले 30 मी स्वतःच काढलेले होते, त्यामुळे त्यातनं माझा खूप चांगला अभ्यास झाला. आणि मार्चपासून मी जसं म्हणालो की रिव्हिजन मी करायचो 6 दिवस, 7व्या दिवशी परीक्षा असायची. म्हणजे आता मित्रांनी ठरवलं की पुढच्या आठवड्यात आपण फक्त पॉलिटीवर घेऊयात, तर मग मी 3 दिवस शेवटचे पॉलिटी वाचायचो, 3 दिवस हिस्ट्री किंवा जिओग्राफी असं ते वाचायचो. मग ते ताजं ताजं वाचले असल्या कारणानं पेपरमध्ये पण चांगला स्कोर यायचा, आणि त्यामुळे कॉन्फिडन्स खूप वाढायचा, म्हणजे खूपच जास्त त्याने कॉन्फिडन्स माझा वाढायचा.
सो अशा प्रकारे मी प्रिलिमची तयारी केली. प्रिलिमच्या तयारीमध्ये आन्सर्स सोडवत असताना दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की नोट्स स्वतःच्या काढणं. कारण तुम्हाला सांगितलं तर खूप खूप जास्त मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असतं, खूप जास्त प्रिलिमला वाचावं लागतं, डायव्हर्स रिडिंग आपल्याला प्रिलिमसाठी गरजेचं असतं आणि त्याचं सगळेच पुन्हा पूर्ण पुस्तक रिव्हिजन करणं शक्य नसतं. मी लवकर सुरुवात केली म्हणून मला वेळ भरपूर मिळाला, त्यामुळे मी एक पुस्तक 6-7 वेळा वाचू शकलो. अर्थात काही पुस्तकं मी एकदाही वाचलेली नव्हती. सो तो वेळ मला मिळाला. पण नंतर जे होतं की शेवटची 2 महिने मी स्वतःच्या नोट्स काढल्या. बऱ्याच जणांचा प्रश्न हा असतो की नोट्स कशा काढायच्या, तर तो प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते. माझी स्टाईल ही होती की मी जर सिंगल पेजवर नोट्स काढायचो सुरुवातीला, तर ते एक पेज वाचलं की खूप हे म्हणजे बर्डन वाटतं, किती मोठं पेज आहे म्हणजे आणि कसं वाचायचं म्हणजे एवढं असं व्हायचं नोट्स. सो मी मग आयडिया केली, माझा माइंडसेट तसा होता ॲक्च्युली. सो मी काय केलो, तो एक पेज जो असायचो त्याचे 4 तुकडे करायचो आणि 4 तुकड्यांवर नोट्स काढायचो. म्हणजे अर्धा त्याचा जो पोर्शन येणार त्यामध्ये मी मध्येच जिओग्राफी लिहायचो, खालीच हिस्ट्री लिहायचो, मागणे पुन्हा पॉलिटी वगैरे काहीतरी नोट्स काढायचो त्याच्या. फॉर एक्झाम्पल आपली जी आर्टिकल 368 आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या घटना दुरुस्ती सुचवलेल्या आहेत त्या आहेत. त्यामध्ये ॲक्च्युली 2-3 प्रकारे मेजॉरिटी त्या आहेत, पण त्यात 2 का 1 असं काहीतरी सांगितलेलं आहे. पण ते खूप महत्त्वाची इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, तर ते मी लिहून ठेवायचो. मग जिओग्राफीचं काहीतरी वेगळं लिहून ठेवायचो. आणि मग शेवटच्या 2 महिन्यात काय झालं की मला खूप मजा यायची. म्हणजे एक विषय 3 दिवस वाचला की नंतर कंटाळा यायला लागला, त्यामुळे हे खूप डायव्हर्स माझं रिडिंग होतं. आणि ते ज्या नोट्स मी काढल्या होत्या त्या मला रिवाइज करायला 12 तास त्यावेळेस प्रिलिमच्या वेळेस लागायचे. एवढं ते म्हणजे 4 वेगवेगळे गठ्ठे माझ्याकडे झालेले, आजही माझ्याकडे ते आहेत. सो अशा प्रकारचा मी तो अभ्यास केलेला. आता याची मजा काय असते बघा, शेवटचे 15 दिवसात असं झालं की वाचायचं काय हे कळेना, आता सगळा अभ्यास झाला आहे म्हणजे नेमकं करायचं काय. सो त्यात मी त्या नोट्स एवढ्या माझ्या मी एवढ्या वेळा वाचलेल्या की पुढे काय येणार हे मला माहीत झालेलं. म्हणजे चला चला आवरा लवकर म्हणजे असं व्हायचं, तर पुढे काय ते मला माहीत असायचं. आणि त्याचा फायदा बघा कसा झाला, क्वेश्चन हा आलेला ह्यावेळेसच्या परीक्षेमध्ये प्रिलिमला. IUCN नावाची एक ऑर्गनायझेशन आहे आणि ती रेड लिस्ट वगैरे ते पब्लिश करत असते कोणता प्राणी कोणत्या स्थितीत आहे सध्या. आणि मला त्याच्याबद्दल मी वाचलेलं की ही एक NGO आहे, ही 1948 इस्टॅब्लिश झाली आहे आणि अशी अशी ही लिस्ट ही पब्लिश करत असते. आता एवढे 3 लाईन्स मी लिहिल्या होत्या. आता UPSCला क्वेश्चन आला कोड क्वेश्चन की खाली 3-4 स्टेटमेंट्स आहेत, त्यातलं एक कोणते कोणते बरोबर आहेत. पहिलं स्टेटमेंट होतं की इट्स अ ब्रँच ऑफ युनायटेड नेशन्स. आणि माझ्या नोट्समध्ये मी लिहिलं होतं की ही NGO आहे, मग ते कसे शक्य आहे. आणि मी इलिमिनेशन केलं आणि ते एकच मला माहीत असल्यामुळे माझं उत्तर बरोबर आलं. आणि अशा बऱ्याच ठिकाणी ते घडलं होतं. मी जे म्हणालो की आम्ही मित्र एकमेकांच्या टेस्ट घ्यायचो, त्याचा फायदा हा झाला की जिथं कधी एखादा माझ्या मित्राने क्वेश्चन टाकला होता की आपल्याकडं पार्लमेंटरी सिस्टीम आहे याचं रिझन काय आहे, आणि हाच प्रश्न UPSCला आला होता, हा प्रश्न ॲक्च्युली मी चुकवला होता. लक्ष्मीकांतमध्ये ते दिलेलं आहे, हा प्रश्न मी प्रॅक्टिस टेस्टमध्ये चुकवला, पण तिथं मला ते आठवलं की हा हे माझं तिथं चुकलेलं आणि याचं उत्तर हे आहे. आणि त्याचा मला डायरेक्टली फायदा झाला. सो प्रॅक्टिस आणि नोट्सच्या रिव्हिजनचा खूप फायदा होतो. अर्थातच रिव्हिजनच्या आधी बेसिक रिडिंग होणं गरजेचं असतं. दुसरी जी बाब आहे प्रिलिमच्या संदर्भात मी बोलतो आहे, तो CSATचा पेपर. आता मॅथ्सचा माझा संबंध नाही, म्हणजे मला 10वीपर्यंत ते X²Y² का शिकायचं एखाद्या चांगल्या माणसानं कळायचं नाही. म्हणजे दैनंदिन जीवनात काय उपयोग आहे ना त्याचा, असं मला वाटायचं. आणि मॅथ्सचे टीचरही चांगले नव्हते आमचे, त्यामुळे इंटरेस्टही नव्हता त्याच्यात. सो 10वीला कॉपी करून पास झालो मॅथ्समध्ये, टू बी व्हेरी ऑनेस्ट, आणि चालायचं आमच्याकडे 10वीपर्यंत. सो आता CSAT मग आता करायचं काय, या CSAT आहे आता मग करायचं काय त्याच्यासाठी. सो इंग्लिश माझं खूप इम्प्रूव्हमेंट केलेलं, मी खूप जास्त इंग्लिशमध्ये UPSCची प्रिपरेशन केलेली आहे. अर्थातच मराठीसाठी खूप वाचलेलं मी, पण मराठी आणि इंग्लिश दोनांचं म्हणजे 50-50 वाटा होता माझ्या तयारीमध्ये. सो इंग्लिश मी खूप वाचल्यामुळे आणि BAला माझं मी इंग्लिश मिडियम घेतलेलं, 12वीपर्यंत जरी मराठी असलं तरी आणि मी इथं तयारी तर मराठीतच करत होतो. सो इंग्लिश इम्प्रूव्ह झालं होतं आणि मी खूप जास्त पॅसेजेस सोडवायची प्रॅक्टिस केली, कारण UPSC इज नॉट लाईक MPSC, म्हणजे काही बावटासारखे प्रश्न नाही विचारत. सो मला खूप सोपं गेलं, म्हणजे 27-28 पॅसेज होते जे आलेले, एक पॅसेज आलेला, त्यातला माझा फक्त एक चुकला होता. एवढी छान मी प्रॅक्टिस केली होती. सो CSAT जर क्लिअर करायचं असेल तर जास्तीत जास्त इंग्लिशचे पॅसेजेस सोडवा, जेवढे जास्त शक्य होईल तेवढे डिफिकल्ट पॅसेज सोडवा. कारण तुम्ही खूप अवघड पॅसेज सोडवले ना की एक्झॅमिनेशन हॉलमध्ये म्हणजे मला वाटलं किती चिल्लर म्हणजे पॅसेजेस विचारले म्हणजे एवढे सोपे. सो ते तसं होऊन जातं आणि त्यावेळेस खूप आनंद वाटतो.
देन मी म्हटलं की मॅथ्सचा माझा संबंध नाही आहे. सो आता दुसरं होतं ते म्हणजे लॉजिक, हा ते बरं होतं. त्यामुळे मग मी अपर्णा दीक्षित मॅडम ज्या काही शिकवायच्या सिलॉजम्स आणि ते काही टॉपिक सिलेक्टिव्ह सिटिंग अरेंजमेंट्स कोणकोणाच्या बाजूला बसलं आहे किंवा कोणकोणाचा बाप वगैरे काय काय आहे, सो एजेस आणि रिलेशनशिप्स, सो ते मी चांगल्या प्रकारे केलं. आणि ओव्हरऑल माझ्याकडून मी सीसॅटचा एकही पेपर एक्झामच्या आधी सोडवला नव्हता. माझी चूक असेल कदाचित, मी घाबरायचो खूप. सो मी प्रिलिमला 84 क्वेश्चन्स जी एसचे सॉल्व केले होते, त्यातले माझे जवळपास 65 बरोबर आलेले आणि सीसॅटचे फक्त 57 बरोबर आले. ते मी कधी चेक नाही केलं किती, म्हणजे 57 सोडवलेले किती बरोबर आले ते नाही बघितलं. प्रिलिम मी क्लिअर झालो. ॲक्च्युली प्रिलिम मी 116 माझा काहीतरी स्कोअर येत होता. मी जाधव सरांशी भेटलो त्यावेळी आणि सरांना म्हटलं की सर असं असं आहे, सर म्हटले तुझे 100% चान्सेस आहेत. पण का माहीत कुणास ठाऊक, आतूनच आपल्याला वाटतं की नाही जरा इंटर म्हणजे नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन आहे आणि 116 होणार की नाही, त्यात माझं OBC होतं. तरी मग मी म्हटलं की चला अजून रिझल्टला, म्हणजे प्रिलिमच्या नंतरच्या रिझल्टला एक महिना होता. सो मी एक महिना अभ्यास हळूहळू सुरू केला, म्हणजे थोडंसे रिव्हिजन. मी ज्या मेन्सच्या नोट्स काढल्या होत्या किंवा इथिक्स माझा माग होता, SA माझं राहिलेला, सो मी ते हळूहळू सुरू केलं. पण माझ्या एवढा चांगला अभ्यास होत नव्हता. रिझल्ट लागला आणि माझ्या मित्राने मला ॲक्च्युली कळवलं की तू प्रिलिम पास झाला आहे म्हणून. मग मी ते कन्फर्म केलं, खूप खुश झालो. एक दोन दिवस त्या सेलिब्रेशनमध्ये माझे गेले आणि माझ्याकडे मग उरले होते काहीतरी 90-95 दिवस. सो मी पुन्हा जाधव सरांना जाऊन भेटलो. सर म्हणलं असं असं आहे. मग सरांनी स्वतः एक तास वेळ देऊन सगळा टाईम टेबल माझा तयार करून दिला की हां पहिल्या 10 दिवशी काय करायचं, दुसऱ्यानंतर काय आणि शेवटी म्हणजे अगदी शेवटपर्यंत कसा कुठंपर्यंत अभ्यास करायचा, कसं रिव्हिजन करायचं, कोणत्या स्पॉटला काय अभ्यासायचं, हा सगळा टाईम टेबल जाधव सरांनी मला तयार करून दिलेला आणि मी ते फॉलो केलं. आता मी मेन्सकडे डिरेक्टली येतो की मेन्सच्या प्रिपरेशनबद्दल काय आहे ओव्हरऑल. असं बघायला गेलं तर प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या विषयावर बोलायचं तर एक एक दिवस फक्त प्रिलिमला, दुसरा दिवस मेन्सला एवढा वेळ लागू शकतो बोलायला. सो मी खूप प्रिसाइजली तुम्हाला सांगतो, मेन्समध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची काही गोष्ट असेल ती म्हणजे तुमचं डोकं शाबूत असणं. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण घाबरतो खूप. मी पण खूप घाबरलेलो कारण माझा मेन्सचा तेवढा अभ्यास नव्हता. रायटिंग प्रॅक्टिस मी खूप प्रिलिमच्या वेळेस कमी केलेली, असं सांगितलं की नोव्हेंबरमध्येच प्रिलिमची तयारी चालू केली, त्यामुळे खूप कमी वेळ मला भेटला तयारी करण्यासाठी. सो माझं डोकं तरी मी शाबूत ठेवलं, मी घाबरलो नाही आणि मला हेच माझ्यासमोर टार्गेट होतं की येस मी प्रिलिम झालो आहे, आता मला मेन्स पण करता येईल, तो कॉन्फिडन्स मला आला होता. आणि मी तुम्हाला शुअरली सांगतो, एकदा जर तुम्ही प्रिलिम झाला तर तुमचा मेन्सचा अभ्यास कमी जरी असेल तरी तुम्ही मेन्स क्लिअर करू शकता आणि ते मी करून दाखवलं आहे. सो त्याचं फक्त नियोजन तसं असायला हवं. मग ते 90-95 दिवसामध्ये मी सगळ्यात जास्त फोकस केला असेल कोणत्याही एखाद्या गोष्टीवर तर तो म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस करणं. कारण मी मला अजूनही आठवतं ज्यावेळेस पहिल्यांदा पॉलिटिकल सायन्सची उत्तर घेऊन सरांकडे आलो होतो प्रिलिमच्या रिझल्टच्या वेळेस, तर मला 15 पैकी 3 आणि 3.5 मार्क दिलेली होती. म्हणजे तुम्हाला जर मी ते दाखवले तुम्हाला ते दिसेल. आणि सर मला बोलले की असं असं आहे, सर खूप पॉझिटिव्हली बोलले आणि सरांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला. बाहेर मी जेव्हा कॅबिनमधून पडलो त्यावेळेस मला रडावंसं वाटत होतं की आता काय होणार, म्हणजे 100 दिवस उरले, 90-100 दिवस उरले आणि त्यात मला कसे मार्क्स मिळणार म्हणून. पण सरांनी मला जे तिथं सूचना दिलेल्या की ह्या ह्या तू चेंजेस कर, आणि पुढच्या आठवड्यात मग सरांकडे आणखी काही क्वेश्चन्स घेऊन गेलो. मग 15 पैकी मला एक 4-5 मार्क म्हणजे थोडीशी प्रोग्रेस होती. आणि माझ्याकडं तो कागद मी अजूनही सांभाळून ठेवला, मी फेसबुकवर तो टाकेल. जाधव सरांनी मला एक पेज भरून सूचना दिल्या होत्या की जे एक आठवड्याभरापूर्वी सरांनी मला इम्प्रुव्हमेंट सांगितल्या होत्या त्या मी डोळे झाकून फॉलो केल्या आणि त्याच्यामधून मला खूप चांगले मार्क्स यायला लागले. तर जाधव सरांनी खूप म्हणजे सूचना केलेल्या की असं असं लिहा, हे चांगलं झालं आहे, इथं इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, असं असं करा, हे सगळ्या गोष्टी सरांनी सांगितल्या. आणि खाली सरांनी लिहिलं होतं की रेकॉर्ड ब्रेक करण्याची क्षमता आहे म्हणून तुझ्यामध्ये, म्हणजे ब्लू पेन आणि सगळं लिहिलं आणि रेड पेन आणि ते असं डार्क करून लिहिलं की तुझ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक करण्याची क्षमता आहे. कारण सरांनी जे सांगितलं होतं ते मी फॉलो केलं होतं. सरांचा मी एक म्हण की एक डिसिपल जसा असतो की सर जे म्हणतील मी ते करणार, तसं मी ते केलेलं. सो सरांनाही ते एक थोडंसं पॉझिटिव्ह वाटलं असेल. पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस सरांकडे जायचो ते इम्प्रुव्हमेंट होत गेल्या. आणि एक वेळ अशी आली की शेवटी मी ज्यावेळेस सरांकडे गेलो 15 पैकी मला 8 ते 9 मार्क मिळायचे. आणि ते पण सरांनी खूप ऑनेस्टली दिलेलं असेल, जस्ट नाही की फक्त माझा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून. खूप स्ट्रिक्टली सर पेपर चेक करायचे, त्यावेळेसही कुठे कुठे 5-6 मिळायचे, पण खूप चांगले मार्क्स सरांनी मला त्यावेळेस दिले, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. सो आय वूड सजेस्ट की तुम्ही इंग्लिश मिडियमचे असा किंवा मराठी मिडियमचे असा, तुम्हाला तुमचं एक लँग्वेजचं स्किल डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता इथं बोलताना मी खूप सारे जे शब्द आहे ते मराठी इंग्लिश वापरतो आहे, परंतु एक्झॅमिनेशनमध्ये असे रेअर होतं. म्हणजे इंग्लिशवाल्यांना तर वापरताच येत नाही दुसरं काही, पण मराठीवाल्या
इंग्लंडला थोडंफार कुठेतरी संधी मिळते, पण तरी देखील मराठी भाषेवर आणि स्पेशली ज्यावेळेस तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करता त्यावेळेस त्याची जी परिभाषा आहे, जी टर्मिनॉलॉजी आहे, ती तुमची खूप पक्की असायला हवी. म्हणजे कालही मला इंटरव्ह्यूला विचारलेलं आहे का की मराठीचं काय, म्हणजे कसं ते अवघड अवघड शब्द असतात. मी म्हटलं की मला खूप भीती वाटायची सुरुवातीला, म्हणजे ओपी गोबा बघितलं की चक्कर यायचं म्हणजे, आणि त्यात मग पळशीकर सर किंवा मग भोळे सरांचं ते लक्ष्मण भोळे सरांचं वाचलं की खूप खूप भीती वाटायची. म्हणजे मला कळायचं नाही म्हणजे सांगायचं काय यांना एक्झॅक्टली, मला झोपही यायची कधी कधी ते वाचताना. सो कम्युनिकेशनला संसूचन म्हणायचं हे आहे, हा कुठला प्रकार आहे ना म्हणजे. सो कम्युनिकेशनच मी तो शब्द वापरायचो, परंतु असं सगळीकडे करून जमत नाही. मी एक डायरी बनवलेली, त्यामुळे डायरीमध्ये मी काय करायचो की लोकसत्ता किंवा सरांच्या नोट्स किंवा ही सगळी जी मराठीची पुस्तकं आहेत त्यामध्ये जे खूप खूप चांगले चांगले मराठीचे शब्द आहे की शृंगापत्ती ओढावणे अशा काही गोष्टी आहेत, ती मी एक डायरी बनवलेली आणि त्या डायरीमध्ये मी ती लिहायचो. आणि आंघोळ वगैरे करताना किंवा आणखी वेळ कुठं असला किंवा चहा घ्यायला गेलो, म्हणजे चहा मी रूमवरच करायचो, सो तिथं मी ती डायरी चाळायचो आणि त्या डायरीतले शब्द पुढच्या वेळेस जेव्हा मी पेपर सोडवायचो सरांना द्यायचो त्यावेळेस ते वापरायचो, त्याला अंडरलाईन करायचो आणि ते सरांना खूप आवडायचं. त्यामुळे काय व्हायचं की जे मला 10 ओळीत सांगायचं आहे ना ते 3 ओळीत मी सांगून मोकळायचो आणि ते सरांना खूप आवडायचं. आणि तीच मेथड आहे म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मॅसेज देणं. म्हणजे मला आजही एक पॅसेज आठवतो जो मी पॉलिटिकल सायन्ससाठी केलेला, की लिबर्टीबद्दल ते होतं आणि लिबर्टीबद्दल जे लिबर्टीला सॉरी इक्वॅलिटीला जे क्रिटिसाईज करतात काही लोक, परेटो मोस्काई सगळे सारखी मंडळी, तर त्याच्यात असं वाक्य होतं की प्रस्थापित विषम सामाजिक संरचनेमुळे लाभान्वित झालेले आणि होत असणारे घटक जात सामंती पितृसत्ताक सामाजिक संरचनेचं गौरवीकरण करून विषमतेला नैसर्गिक असल्याचं अभिधान बहाल करतात. सो दिस इज इलोवेरी. ते म्हणजे पाठ नाही केलं मी हे कधी, ते मला झालेलं आपोआप. म्हणजे हे पूर्ण पॅसेज मी लिहून काढलेलं, म्हणजे हा काय प्रकार आहे पूर्ण. आणि मी ते पुन्हा पुन्हा वाचायचो आणि माझ्या लिखाणामध्ये ते यायचं. त्यामुळे काय झालं की मला जी भीती होती की 4-4 अटेम्प्ट दिलेले मुलं माझ्यासोबत होती, म्हणजे एक तर अंकल होते माझ्या बाजूला बसलेले पेपर सोडवायला बसलेले, मी मग ती भीती होती की अशी मोठी मोठी लोक असतील, ऑल इंडिया लेवलची कॉम्पिटिशन, मला मार्क्स कसे मिळणार मेन्समध्ये. तर ती लँग्वेज म्हणजे चेकरला असं वाटलं पाहिजे की हा पार म्हणजे 5-6 अटेम्प्टवाला दिसतो, एवढं चांगलं ती लँग्वेज मी माझं डेव्हलप केलेलं. मेन्समध्ये जुगाड मी खूप केले, जुगाड इन द सेन्स की वेळच कमी होता त्यामुळे सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन मी करू शकत नव्हतो, म्हणून शक्य झालं तेवढं सरांचं क्रॅश कोर्सचा जो मटेरियल होता तो मटेरियल मी अभ्यासलेलं. सरांनी मला एवढं कॉपरेट केलं की एक वेळ माझ्याकडे मी सिंहगड रोडला राहायचो आणि इकडे यायला शक्य नाही व्हायचं नोट्स घेऊन जायला, तर सर स्वतः कॉल करायचे आणि म्हणायचे की आन्सर ह्या ह्या नोट्स आपल्या आत्ता अपडेट झाले आहेत, मराठीमध्ये आले आहेत, तुझ्या मित्राला पाठव माझ्याकडे, मी त्याला ते नोट्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे एवढी मदत मला सरांनी केलेली, अर्थात मी त्याबद्दल त्यांचा नेहमी आभारी आहे. मेन्सच्या पेपरच्या दिवशी आता खूप मजा असते ॲक्च्युली त्या दिवशी, आणि मला कॉन्फिडन्स होता की हा माझा अभ्यास कमी आहे पण मी लिहू शकतो, म्हणजे मला उत्तर जरी नाही आलं तरी मी काहीतरी लिहू शकतो. सो गेलो पेपरच्या दिवशी, पेपर हातात यायच्या आधी थोडीशी हार्टबीट्स वाढलेल्या, कारण पहिल्यांदा एवढा चांगला एवढ्या मोठ्या परीक्षेचा पेपर मी लिहित होतो आणि मी दिसणार होतो चेकरला माझ्या पेपरमधून. सो मी ठरवलं की माझ्यासमोर डू ऑर डायची कंडिशन आहे, म्हणजे माझं वॉर चालू आहे कुणासोबत तरी, 3 तासाचं वॉर आहे आणि मला 20-20 शत्रू संपवायचे. सो तसं मी ठरवायचो, आईवडिलांचं स्मरण करायचो त्यामुळे मला एनर्जी मिळायची आणि मग मी पेपर लिहायला सुरुवात करायचो, जे आले नाही ते स्किप करायचो, नंतर पुन्हा त्यांच्याकडे वळायचो. आता याच्यामध्ये मी काय सांगणार नाही की 1-2-3-4 कसं लिहायचं किंवा काय ते आपण नंतर बोलूयात. जुगाड कसा करायचा असतो जर उत्तर येत नसेल तर, GS2 मी बऱ्याच जणांना त्याचं उत्तर सांगितलं माझ्या मित्रांना. GS2 आर्बिट्रेशन ऑर्डिनन्सचा एक क्वेश्चन होता की असं असं ऑर्डिनन्स आला आहे, मी ते वाचलं होतं कारण मला असं वाटलं की माझ्याकडे ती नोट होती सरांची, पण म्हटलं हे असलं काही विचारणार नाही म्हणून मी ते स्किप केलं आणि ते आलं, म्हटलं आता पंचायत झाली. आणि त्यात हे झालं की 19 सोडून झाले होते, हा स्किप केला होता. आणि चेकर तिथला तो जो मेंबर होता एक्झाम कंडक्ट करणारा तो माझा फार फ्रेंडली झालेला, कारण मी सगळ्यात छोटा होतो आणि गोड गोड बोलायचं त्याच्याशी, तो एखादा मिनटं जास्तही द्यायचा बिचारा. सो तो माझ्याकडे आला, आधी त्यांनी माझं म्हणजे पेपर बघितलेलं मी किती फास्ट लिहायचो सगळ्या गोष्टी, तो म्हटला शेवटचे 3 मिनटं राहिलेत आणि माझ्याकडे आला आता काय करशील, त्याला कळलं की माझं मी असं हात लावला आणि म्हटलं हे राहून गेलं स्किप केलेलं मी, म्हटलं थांबा तुम्हाला सांगतो. मग म्हटलं येस हो मी बोललो. मग त्याच्यात हे झालं की 3 मिनटं होती माझ्याकडे, आर्बिट्रेशन ऑर्डिनन्समध्ये काय चेंजेस केले ते सांगा आणि त्याचा भारताला कसा फायदा होईल. साधा जुगाड आहे, आर्बिट्रेशन काय असतं ते मला माहीत होतं की 2 व्यक्तींमध्ये बिझनेस असेल आणि ते कोर्टामध्ये जाण्यापेक्षा एक आपण ट्रिब्युनलसारखं काहीतरी व्यवस्था अशीच काहीतरी भानगड असते. सो मी
काय चेंजेस केले ते लिहिलंच नाही. म्हटलं असं असं ऑर्डिनन्स आला आहे त्यासाठी आणि त्यामुळे भारताला पुढील प्रमाणे फायदे होतील. हे सगळं विचार करेपर्यंत शेवटचा एक मिनटं राहिला होता, तरी तो माझ्याकडे बघतोय हा काय करतोय. मग मी एक सूर्य काढला आणि मग जेवढं काही आठवेल की FDI वाढेल, न्यायालयीन विलंब होणार नाही, न्यायालयीन खटले लवकर वाढीस लागतील, न्यायालयावरचा दबाव कमी होईल, हे सगळं असं तसं. म्हणजे आठवलं की सूर्याची रेख काढायची, आठवलं की रेख काढायची. म्हणलं झा तर झाला पेपर माझा सोडून. म्हटलं तर ठीक आहे, 3 मिनटं बसल्यापेक्षा 12:30 चेकर मला 2 मार्क तर देईल आणि खूप चांगला असला तर आणखी अर्धा पण देऊ शकतो जास्त, कारण खूप मी प्रिसाईजली म्हणजे सूर्य काढून ते फायदे लिहिले होते, कारण फायदे विचारलेले. चेंजेस मला अर्थातच माहीत नव्हते त्यामुळे मी तो जुगाड नाही केला. सो अशा प्रकारचे हे सगळं असतं. आता मी त्याच्याबद्दल बोलणार नाही की एक्सप्लेन करा मध्ये काय लिहायचं, कॉमेंट म्हणलं की काय लिहायचं, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूयात. ओव्हरऑल माझी ही अशी प्रिपरेशन होती. रायटिंग स्किलचं मी जे बोललो, मी काय करायचो की पॉलिटिकल सायन्सचं फक्त जाधव सरांकडे मी चेक करायला द्यायचो, हिस्ट्रीचं भूषण देशमुख सरांकडे आणि पंकज भट्टे सरांकडे. पण मी SC माझा खूपच वीक असायचा, मला कळायचं नाही की SC तयारी कशी करायची, कारण मी एक्स पर्सनला भेटलो की तो म्हणायचा की SC असा लिहायचा, B तसा म्हणायचा, C तसा मिळायचा. मग मला एक मित्र म्हणला का रे निबंध असतो, त्याला कोणताही बंधन नसतं, त्यामुळे तुझं स्टाईल दुसऱ्यांचं असेल असं काही नसतं. येस, त्याच्यामुळे तू स्वतःची स्टाईल डेव्हलप कर. आणि म्हणून मग मी माझ्या पद्धतीने लिहायला सुरुवात केली, तरी माझा स्कोर खूप वर व्हायचा SC आणि खूप पुस्तकी माझा SC वाटायचा. सो मी काय करायला सुरुवात केली की कॉन्फिडन्स यावा म्हणून बरं आपल्याला जाधव सर खूप स्ट्रिक्टली चेक करायचे. सो मी त्याची तीन झेरॉक्स काढायचो, एक अपर्णा दीक्षित मॅडमला आणि मग भूषण देशमुख सरांना, पंकज भट्टे सरांना, आणि ते मग ते झेरॉक्स चेक करून मला द्यायचे कसं ते झालं, आणि मग सगळ्यांची फीडबॅक एकत्र करायचो, आणि त्यातलं जे काही मला पटेल आणि मला वाटेल की हे माझ्याकडून शक्य आहे मी ते करायचो. त्यात मला असं वाटतं की आता मला आत्ताच माझे मार्क्स कळाले, आजच मार्क्स कळाले. सो SC मार्क्स नाही, म्हणजे पर्टिक्युलर सब्जेक्टचे मार्क्स नाही कळाले, ओव्हरऑल कळाले. सो SC एक SC आलेलं. आता मी सांगतो की SC कुठं खरं म्हणजे गोष्ट असते की कॅपिटलिझममुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथ होऊ शकते का, याचं उदाहरण याच्यासाठी देतो की स्पष्ट व्हावं. सो आता पॉलिटिकल सायन्स होता, सगळ्या गोष्टी माहीत होत्या, त्यामुळे सुरुवात मी एका स्टोरीनं केली. म्हणजे मी मुंबईला कांदिवलीमध्ये राहायला होतो, माझ्या मित्राचा मित्र मला आज भेटायला आला आहे. सो कांदिवलीला राहायला होतो, त्याच्याच मागे दामूनगर नावाची एक झोपडपट्टी होती, 300 झोपड्या त्यावेळेस जळालेल्या, त्याच वेळेस मेन्सच्या वेळेसच, आणि खूप मोठी म्हणजे आपत्ती झालेली. तिथून 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच मी राहायला होतो, आणि अर्थातच मी एक विद्यार्थी असलो तरी मला क्युरियोसिटी असते की काय चाललं आहे सोसायटीमध्ये ते बघायचे. म्हणून एक्झाम वगैरेचं टेन्शन बाजूला घेऊन मी फिरायला तिथं गेलो, बघायला गेलो की काय चाललं आहे. सगळी परिस्थिती मी लिहून काढली की मी माझ्या मित्रांशी शेअर करेल किंवा कुठेही. आणि एक्झामिनेशनमध्ये माझ्या म्हणजे पट्ट्यातला इश्यू आला की कसं म्हणजे याला हे करायचं. मग मी सुरुवात केली की अशी मी मुंबईला आलो, ह्या एक्झामिनेशनच्या डिरेक्टली लिहिलं की मुंबईला आत्ता आलो आहे, इथं राहतोय, इथं मी गेलो, इथेच मी राहत होतो जवळ. त्या झोपडपट्टीची मी पूर्ण अवस्था काय झाली ती सगळी सांगितली की लहान मुलं लढतायत, कुंत्री भुकतायत, सगळं जळालं आहे, लोक रडतायत, काही जण त्यांना मदत करतायत. एकदम बिकट परिस्थिती ती जी मी बघितली ती सांगितली. आणि मी म्हटलं की त्याच्या बाजूला लोखंडवाला कॅम्प्लेक्स आहे आणि तिथं 1 BHK फ्लॅट 4-5 कोटीला मिळतो आणि तरी देखील तो फुल आहे, म्हणजे तिथं लोकं राहतात. म्हणजे ही एवढी मोठी गल्फ मी बघतोय, त्यामुळे प्रश्न उपस्थित खराच होतो की खरंच कॅपिटलिझममुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथ होऊ शकते का. अर्थातच आत्ता कॅपिटलिझमचा काळ आहे म्हणून पॉझिटिव्ह बोलणं गरजेचं होतं, पण मी प्रश्न तसा सुरुवात केल्यामुळे कॅपिटलिझम डिफाईन केलं का होऊ शकत नाही, काय प्रॉब्लेम्स आहे, मग तेच की दरी असते, मोनोपोली असते, सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याच्यात मग इन्क्लुझिव्ह ग्रोथ काय असतं ते सांगितलं, का होत नाही आहे ते सांगितलं, आणि कसं ते करता येईल. मग मी ते यांचं उदाहरण दिलं की टाटांचं असेल किंवा मग सुधा मूर्तींचं ते फाउंडेशन आहे इन्फोसिस, त्यांची उदाहरणं दिली, बिल गेट्सचं उदाहरण दिलं. अशी होती नव्हती आठवलेली सगळी उदाहरणं मी दिली. त्यात मी कन्क्लुजन असं केलं की जिथं झोपड्यांना आग लागली होती त्यांची मदत करण्यासाठी देखील कॅपिटलिस्ट क्लासच पुढे सरसावला होता, त्यांनीच त्यांना म्हणजे ते अन्नधान्य वगैरे पुरवलेलं. किंवा मी त्याच्यात हे सांगितलं की इन्क्लुझिव्ह ग्रोथचा विचार करताना फक्त सगळे समुदाय, म्हणजे आपण जनरली काय असतं की कास्ट आणि रिलिजनबद्दल बोलतो आणि जेंडरबद्दल, पण आपण ट्रान्सजेंडर लोकांबद्दल कधीच बोलत नाही. तर मी असं म्हटलं की कॅपिटलिस्ट लोकांनी देखील जॉब देताना तो फक्त ट्रान्सजेंडर आहे, ज्याला आपण हिजडा असं काहीतरी म्हणतो, तो आहे म्हणून त्याला जॉब ना करू नये. त्याच्यामध्ये जर ते मेरिट असेल तर त्याला तो जॉब दिला पाहिजे, कारण ते देखील इन्क्लुझिव्ह ग्रोथचं एक काय म्हणतो ते पार्ट आहे. आणि मला असं वाटतं की ते चेकरला हे खूप आवडलेलं असणार आहे, कारण मी जे सांगत होतो ते ओरिजिनल होतं, त्यात पुस्तकी कुठं काहीच नव्हतं. थोडंफार म्हणजे आपले जे गांधींचं आहे की ट्रस्टीशिपची काहीतरी कन्सेप्ट आहे, किंवा काल मार्क्सचा थोडासा रेफरन्स द्यायचो मी की कसं तो काय म्हणाला कॅपिटलिझमबद्दल. सो असं मी SC तयारी केलेली. याच्यातून स्पष्ट हे करायचं की रिअल असावा तुमचा SC मधून तुम्ही दिसले पाहिजे, तुमचा अभ्यास तर दिसलाच पाहिजे पण तुम्ही कोण आहात, तुमची थिंकिंग कशी आहे ते दिसलं पाहिजे.
मला वाटतं आता मेनसाठी एवढं पुरेसं आहे. टर्निंग टू इंटरव्ह्यू, माझा रिझल्ट मला म्हणजे असं वाटायचं, मी जेव्हा मी जुगाड जुगाड करून करून काय झालं की 12.5 मार्काचाच पेपर सोडवायचा राहिला. म्हणजे म्हणजे पेपर एवढा लिहिला होता की जेवढे क्वेश्चन सगळे होते त्यातला फक्त माझा ओव्हरऑल एक क्वेश्चन इकॉनॉमी GS 3 लिहायचा राहून गेलेला. त्यावेळेसही 3 मिनटं होते, पण तिथं जुगाड करण्यासारखं नव्हतं. म्हणजे GPS प्रकार विचारलेले, GPS माहीत नाही चांगलं, सायन्सचा माझा काही संबंधच नव्हता. सो म्हणलं चला ठीक आहे, नंतर इथिक्सचा पेपर आहे, थोडं रिलॅक्स करू, चिल मारू आणि मग इथिक्ससाठी जाऊया. त्यामुळे एक तेवढा क्वेश्चन माझा राहिलेला. सो अशा प्रकारे हे मेन्सचं झालं. मी टॅली केलेलं की एकदम मी क्रिटिकली स्वतःचा पेपर चेक केला, मला असं वाटलं की मला 720 मार्क येतील 1750 काय जे असेल त्याच्यापैकी. आणि मला आत्ता कळलं की मला 693 समथिंग आले, म्हणजे एक्सपेक्टेशनच्या 20 कमी आले. ते बघावं लागेल का झालं. सो मेन्समध्ये मग मी सरांना भेटलो, म्हणलं असं असं झालं. आणि सर म्हटले तुला काय वाटतं, आम्ही रेस्टॉरंटमध्ये भेटलेलो. म्हटलं सर 50-50 वाटतंय. सर म्हटलं तुझं प्रिलिमलाही तेच होतं. मग सर म्हटले मी तुला खात्री देतो की इंटरव्ह्यूचा कॉल तुला 100% आहे. आणि मी म्हटलं आता सर प्रिलिमच्या व्यवस्थितच म्हटलं होते, आता म्हणजे खरंच माझ्या मनातून भीती काढली पाहिजे की होऊ शकतं म्हणून. पण मला तरी भीती होती की फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि मे बी एखाद्याला नाही आवडणार मी जर काही वेगळं लिहिलं असेल तर. सो रिझल्ट आला 19 फेब्रुवारीला, मी खूप आनंदी होतो. मला त्यावेळेसही मित्रांनीच कळवलं, माझा कोणताच रिझल्ट प्रिलिम मेन्स आणि फायनल मी स्वतः बघितलेला नाही आहे, मित्रांनीच कळवलं. आणि मी खूप आनंदी झालो, पहिला फोन घरच्यांना, मग जाधव सरांना, असं सगळं काय सेलिब्रेशन 1-2 दिवस पुन्हा झालं. इंटरव्ह्यूचा कॉल लेटर आलं, त्यावेळेस माझ्याकडे 40 दिवस होते. आणि मी गंमत अशी केली होती की फॉर्म भरताना प्रिलिमचा इंटरव्ह्यूचं मिडियम हिंदी ठेवलेलं, कारण मला हे माहीत होतं की तिथं ॲक्च्युली काय असतं, त्यात चुकीचं काही नाही, तुम्ही मराठीही घेऊ शकता, ते मराठीवाल्यांना खूप चांगले मार्क्स पडतात. पण मी म्हटलं आता अभ्यास बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये केला, प्रिलिमचा अभ्यास इंग्लिशमध्ये केला जास्त करून, मेन्स मराठीत दिली, आता हिंदी आता आहे तर मग येतं चांगलं, आपल्याला घरची भाषा आहे तर मग घेऊयात. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे की मराठी घेतलं तर ट्रान्सलेटर असतो, आणि ज्या भावना मला पोहोचवायच्या आहेत त्या डिरेक्टली तो कम्युनिकेटर, तो ट्रान्सलेटर नाही पोहोचवू शकत, कधीकधी ते चुकीचंही ट्रान्सलेट करतात. दुसरी गोष्ट, एका माझ्या मित्राला फक्त म्हणाला की 5 मेंबर होते आणि प्रत्येकाने फक्त 2-2 प्रश्न विचारले, कारण ट्रान्सलेशनमध्ये एवढा वेळ लागायचा. तर मला तशी आयडिया होती आधीच, म्हणून मी गंमत केली की इंटरव्ह्यूचं मीडियम हिंदी ठेवलं. आणि मी मग इथे एक मॉक इंटरव्ह्यू दिला पुण्यामध्ये सहसा, म्हणजे सरांनी मला जे प्रश्न मॉक इंटरव्ह्यूमध्ये विचारले होते त्यातले 5-6 क्वेश्चन त्यांनी तिकडे रिपीट केले, म्हणजे रिअल इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजे एवढं चांगलं सरांचं ते ॲनालिसिस सगळं इंटरव्ह्यूचं माझ्याबद्दलचं होतं. आणि मी सरांना म्हटलं की सर ॲक्च्युली इथं म्हणजे पुण्यामध्ये हिंदीसाठी एवढं चांगलं नाही आहे, सो मी दिल्लीला जाऊया का, तिथे माझी व्यवस्था होते फ्री ऑफ कॉस्ट राहण्याची, तिथली एक मायनॉरिटीजसाठी काम करणारी ऑर्गनायझेशन आहे, ते मॉक इंटरव्ह्यूज घेऊन घेतात आणि सगळ्या गोष्टीचं ते माझं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल बघतील. मग सर म्हटले की हे बघ, जर तुला वाटत असेल की तिकडं जाऊन फायदा होणार तू जा, मी असं म्हणजे फोर्स करणार नाही तुला. आणि सरांनी मला ती मोकळीक दिली, जर सर नाही म्हटले असते तर मी नसतो गेलो. सर म्हटले की तुला वाटत असेल तर तू जा. आणि मी गेलो, 40 दिवस दिल्लीत होतो, खूप बोर झालं तिथं मला आणि खूप पॉल्युशन खूप आहे तिथं, पण मेट्रोमध्ये भारी वाटायचं 40 दिवस. हां म्हणजे AC होता ना आतमध्ये, सो आणि नवा म्हणजे मेट्रोमध्ये कधी बसलो तो प्रकारच माहीत नव्हता काय असतो. दिल्लीचं मी बऱ्यापैकी एन्जॉय केलं लाईफ. आणि तिथं मी जवळजवळ 11 मॉक इंटरव्ह्यू दिले आणि त्यातून मला शेवटचा मॉक इंटरव्ह्यू जो होता तिथं मला स्कोर सांगितला, त्यावेळेस त्यांनी मला हायेस्ट 210 मार्क्स दिले होते. आणि ते म्हणले की यू कॅन परफॉर्म व्हेरी वेल, म्हणजे त्यातला एक मेंबर हा आधीचा UPSCचा मेंबर होता बोर्डचा, तर तो म्हणला की आत्तापर्यंत मी 2.5 मुलांचा इंटरव्ह्यू घेतला आहे, त्यातला सगळ्यात बेस्ट तुझं झालं आहे. तर शेवटचा मॉक 11 मॉक माझा 3 एप्रिलला झाला होता, त्याच्यानंतर माझा इंटरव्ह्यू 7 एप्रिलला होता, म्हणून मी मॉक थांबवलेले. आता इंटरव्ह्यूची खूप भारी गंमत होती, मी 1-2 क्वेश्चन सांगेल कसे कसे विचारलेले. मी पोहोचलो, दुपारी होता माझा इंटरव्ह्यू, ही गंमत आहे जरा आवडेल सगळ्यांना ऐकायला. सो मी 1 वाजता माझा इंटरव्ह्यू होता, मी पोहोचलो आणि 3:30 वाजता माझा इंटरव्ह्यू सुरू झाला. त्याच्या आधी ती बिल्डिंग आणि ते सगळे सिक्युरिटी फोर्सेस बघूनच मी घाबरलो, माझे धाबे धनल्ले, म्हणलं आता काही करणे, 10 मॉक देऊन देखील काही करणे, धडधड वाढली. आणि तिथं पुन्हा अंकल होते सुटबूट घातलेले वेगवेगळे, म्हणलं आता यांच्यासमोर मी काय उत्तरं देणार त्यांना, म्हणजे एवढं वय असतं त्यांचं आणि मी खूपच छोटा आहे, माझी मॅच्युरिटी सगळ्याच गोष्टी. सो तरी असं काही नाही आहे, खूप चांगली उत्तरं आणि ती लोकंही पास होतात, 21 वारेच होतात असं नाही आहे. सो इंटरव्ह्यूला मला पिऊन आला बोलवायला, मी सेकंड होतो आमच्या ग्रुपमध्ये जाणार आतमध्ये, सगळे मध्य प्रदेशचे होते 5 जण, मी एकटाच महाराष्ट्रातला होतो, सगळ्यांचं मीडियम हिंदी, माझंही हिंदी. PK जोशी नावाचं नवीन बोर्ड अपॉईंट झालं आहे, मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनचे ते चेअरमॅन होते माझी, आणि एक्स IAS ऑफिसरही होते, खूप चांगला माणूस होता, देव माणूस होता आपल्या शब्दात सांगायचे तर, येस. आणि मला पिऊन बोलवायला आला आणि तो आला आणि सर शेख मी का जस येस सर मे हूँ चलो अब आपकी बारी आहे. म्हणलं आता हा माझा म्हणतोस का, एखाद्या बकऱ्याला घाबरलेले येत आहेत काहीतरी मर्सी म्हणजे आता. आणि असा तो सर्कल आहे पूर्ण.
आणि प्रत्येक बोर्डाच्या बाहेर लिहिलं असतं की अल्का सिरोही किंवा बाकीचे सक्सेना वगैरे नाव, तर माझा कोणता आहे, माझा कोणता आहे, माझा कोणता आहे. मी त्यांना विचारलं माझा कोणता आहे, ते म्हटलं पी के जोशींचा आहे. हे नाव तर कुठं ऐकलेलं नाही, कारण जेवढे होते त्यांचा मी अभ्यास करून गेलो होतो, त्यांचे फोटो बघून गेलेलो, त्यांना काय आवडतं, त्यांना कसं बोललं पाहिजे, सगळं केलेलं. आणि हे नवीनच काहीतरी मग पुन्हा मी थोडंसं हे झालो, बाहेर बसलो चेअरवर, आतमध्ये एका मुलाचा इंटरव्ह्यू चालू होता, 20 मिनटं झाले. मला वाटलं आता 10 मिनटात तो बाहेर येईल, अर्धा तास जनरली चालतो, पठ्ठ्याचे 45 मिनटं लागले. म्हटलं आता आणि त्या चेअरवर बसून मलाच माहिती माझी काय परिस्थिती होत होती, कारण आतमध्ये मी जाणार होतो नंतर. त्यामुळे खूप मला थोडीशी भीती वाटत होती, तरी मी कॉन्फिडंट होतो बऱ्यापैकी. म्हटलं आपण रॉक करायचं इथं. तो बाहेर पडला त्यावेळेस तो खूप नर्वस होत दिसत होता मला, खूप असं 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 काहीतरी असं काहीतरी. म्हणलं आता काय आता काही खरं नाही, दुपारची वेळ आहे, खूप चिडलेला असणार दिवसभर इंटरव्ह्यू घेऊन, आता यांचा मूड हे काही सांगता येत नाही, म्हणजे आपलं तर काही खरं नाही. आत गेलो, म्हटलं मॅ कम इन सर, सगळ्या गोष्टी झाल्या, बसवलं मला आणि पहिला प्रश्न विचारला की यंग मॅन व्हॉट्स युअर एज. म्हटलं सर 21 वर्ष. ते सगळेजण खूप आनंदित झाले की एवढ्या लवकर मी कसा काय आलो. माझा बॅकग्राऊंड तिथं होता की फादर्स प्रोफेशन ऑटोरिक्षा ड्रायव्हर, BA मराठवाडा, सगळ्या गोष्टी त्यांना दिसत होत्या. आणि एवढं असून हा इथपर्यंत आलाच कसा याच्याबद्दल ते होते. म्हणजे मला असं वाटलं की चला आता इथे इंटरव्ह्यू संपला तरी चालेल, खूप चांगले मार्क्स देतील. येस, पण तरी अर्थात सिम्पथी मिळत नसते प्रत्येक वेळी आपल्याला, पण त्यांना ते खूप आवडलं, त्यांनी ते खूप ॲप्रिशिएट केलं. म्हणजे त्यातच गेलं, अरे वा तू एवढ्या लवकर आला, खूप ग्रेट आहे, असं तसं आम्ही पण नव्हतं कळत, मला 21 वर्षी कळत पण नव्हतं. ते म्हणाले की माझ्या मुलाला पण माहिती तो काय करतो, सध्या 22-23 वर्षाचा आहे. येस, सो असं म्हणजे गप्पा. आणि मी हसायला लागलो, म्हणजे मी पण खूप चिल झालो, त्यांनी मला ते चिल केलं. आणि मग सुरू झालं थोडेसे बेसिक क्वेश्चन की आवडतीची मूवी कोणते आहेत, दिल्लीला कधी आला, कुठे थांबला आहे, जेवण आवडतं की इतरचं, वातावरण कसं आहे, पुण्यातलं कसं होतं, घरी कोणकोण आहेत, असं थोडंसं झालं. आता थोडासा अभ्यासाचा पार्ट की आता ठीक आहे, विचारलं त्याला, आता तसं बघूयात की त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याचे विचार कसे आहेत. मग विचारलं की अन्सार मुस्लिम युवकांचं एवढं रॅडिकलायझेशन का वाढतं आहे, का ते दहशतवादी संघटना जॉईन करतात, त्याची कारणं दे आणि उपाय सांग. मग मी म्हटलं त्याच्या आधी थांब थांब म्हणे, त्याच्या आधी मला सांग 12वीला जास्त होते ना 11वीला 10वीला कमी मार्क्स का होते. तिकडून मॅडम म्हणल्या सर क्या गेअर चेंज किया आपने. म्हटलं मला आता लागलं. मग पुन्हा मग मी ते सांगितलं असं असं. मग ते आता हां ठीक आहे म्हणे, आता रॅडिकलायझेशनचं सांग. त्यांना कारणं दिली, त्यातली एक कारण सांगितलं की वहाबिस्ट आयडियॉलॉजी पसरत चालली आहे, ती रॅडिकलाइज करते मुस्लिम युवकांना. मग ते विचारलं की यू टॉक्ड अबाउट वहाबिझम, सो काय असतं ते. मग सांगितलं सर सुन्नी मिलिटंट आयडियॉलॉजी वगैरे वगैरे वगैरे. कुठं ओरिजिनेट झाली, म्हटलं सर सौदी अरेबिया. मग म्हटलं अँड नाव दे आर सफरिंग फ्रॉम दॅट. म्हटलं येस सर, बस एवढंच, बाकी इसिस वगैरे काही बोलत नाही. बसलो येस सर. म्हटलं नको तिकडं जायला. मग ते म्हटलं ठीक आहे. मग म्हणे तू वहाबिझमचं एवढं क्रिटिसिझम केलं. मग त्यांनी सहज विचारलं की हा बहुतेक शिया मुस्लिम असेल, कारण शिया मुस्लिम मग सुन्नींना क्रिटिसाइज करणार ना ऑब्विसली. सो मला विचारलं तू शिया आहेस का सुन्नी आहेस. म्हणलं सर मी इंडियन मुस्लिम आहे. ते सगळे एवढे शॉक झाले त्या उत्तरावर, खूप खूप. आणि हे उत्तर एवढं आवडलं, म्हणजे 5 मेंबरपैकी ज्यांनी विचारलेलं तेच बिचारे कशी तरी झाले. ते म्हणले अरे बाबा मी असंच विचारलं होतं, पण व्हेरी गुड आन्सर म्हणे, व्हेरी गुड. आणि सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं. त्यानंतर तुला IAS का व्हायचं हे विचारलं, तुम्ही न्यूज मीडियावर बघताच की मी का सांगतोय त्याची उत्तरं, तेही उत्तर त्यांना आवडलं. मी झाल्यानंतर माझ्या प्रायोरिटीज काय असतील हे त्यांनी विचारलं, तेही त्यांना प्रायोरिटीज आवडल्या. स्पेशली लेडी मेंबर होत्या त्यावेळेस मी महिला सक्षमीकरणाबद्दल बोललो, तेही त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं आणि खूपच हसत खेळत. आणि शेवट तर खूप गमतीदार झाला. मध्ये बोलताना मी सांगितलेलं की 12ला जास्त मार्क होते, रट्टा मारला, कॉपी केली, सगळ्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे 10वीला आणि 12ला नव्हते केली बरं का. सो विचारलं हो, आणि विचारलं की तुला, मी म्हटलं की मला संस्कृत होतं 100 पैकी 100 मिळालेले. आता पी के जोशी बसलेले होते, ते म्हणजे संस्कृत 100 पैकी 100. मग त्यांनी मला शेवटचा राऊंड त्यांच्याकडे असतो फेअरवेलचा, मग त्यांनी विचारलं की आपका संस्कृत था का. येस सर. अरे मेरा भी था. मग म्हणे कितना मार्क्स था आपका. मैंने कहा सर 100 out of 100. अरे मेरा भी था. मग म्हणे कैसे आहे. मी मग प्रामाणिकपणे सांगितलं, असं बरेच जण सांगतात मला आवडायचा, आय लव्ह संस्कृत, अशा काही गोष्टी सांगतात बरेच जण. म्हणलं सर फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं, चांगले मार्क्स पाहिजे होते, त्यामुळे स्कोरिंग सब्जेक्ट होता. आणि रट्टा मारला, म्हटलं रात्रंदिवस रट्टा मारला, म्हणजे संस्कृतमधलं आता काही विचारलं देणार नाही म्हटलं सर, पण रट्टा मारला आणि 100 पैकी 100 आले. अरे मेने भी रट्टाही मारा था. सगळं सेवा झालं आमचं. आणि असं तुम्ही जसे हसतायत ते पाचीची पाचवी मेंबर हसत होते आणि मलाही कंट्रोल होत नव्हतं. मग ते मला म्हटले की शेवट खूप छान आहे म्हणून सांगतोय. म्हणे मग सांग आय गो, म्हणजे गो जे आहे वर्ब त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात. मी म्हणलं सर गच्छ, मला ते आठवायचं, बुद्धम शरणम गच्छामी, ते गच्छ मला आठवायचं. म्हणजे त्याचे पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर फॉर्म सांग. म्हणलं सर रट्टा मारला होता आठवत नाही. ते हसले.
मग म्हणे ठीक आहे, पण म्हटलं सर मला गच्छामी आठवतं. बरं साग म्हणे काय असतं? म्हटलं सर त्याचा अर्थ होतो मी जातो. हिंदीमध्ये सांगितलं मी जाता हूँ. मग ते म्हणले ते म्हणले एखादा श्लोक आठवतो का? म्हटलं हो सर सांगू का? नाही म्हणे ठीक आहे ठीक आहे. मला कळलं येतं म्हणून काही विचारणार अर्थ नाही आहे. ठीक आहे म्हणे अनसर युअर इंटरव्ह्यू इज ओवर अँड वी विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. असं म्हटले मी एकदम स्माईल देऊन बघतो त्यांच्याकडे. मग माझं तर मला नाव गच्छामी गच्छामी. एवढे हसी मजाक म्हणजे एकदम कॉमेडी चाललं होतं माझ्या इंटरव्ह्यूमध्ये. बाहेर पडलो असं वाटलं की आता डान्स करावा मी, पण नाही करू शकत होतो कारण CCTV कॅमेरे असतात तिथं. आणि खूप चांगला इंटरव्ह्यू झाला. आत्ता स्कोर कळला आहे. मला एक्सपेक्टेड होतं की 190 ते 220 दरम्यान येईल आणि मला 199 मार्क इंटरव्ह्यूमध्ये आहे आणि खूप चांगले मार्क आहे. म्हणजे 199 म्हणजे खूपच चांगले मार्क्स आहे. म्हणजे एक्सपेक्टेड होतो पण खूप चांगले मार्क्स आले पहिल्या अटेम्प्टवाल्याला. आणि मी एक दोन गोष्टी चुकवलेल्या. म्हणजे मला सी रंगराजन कमिटी बोलायचं होतं. ती इकॉनॉमिक्सचा एक क्वेश्चन विचारणारा खूप विचित्र माणूस होता. म्हणजे तो जाणूनबुजून असतो, तो असे बॉम्ब टाकत होता. पॉवर्टी काय सांग, बरं सांगायला थांब कशी मोजतात ते सांग, सांगायला थांब आता कमिटी सांग कोणती आहे. मी घाबरलो ना, म्हणलं बच्चे की जाणलो गे अरे. मग ते म्हणाले की कमिटी कोणती ती रिसेंट सांग. मग ते सीरंगराजन माहीत होतं मला, तयारी करून गेलो होतो कारण मी स्वतः BPL फॅमिलीचा होतो. सो पॉवर्टी लाईन वगैरे करून गेलो मी आणि ते म्हटलं केळकर त्यांना म्हटलं. आणि मग ठीक आहे ठीक आहे. आणि करेक्ट पण नाही गेलं मला. आता का अवघड आहे. मग GDP कॅल्क्युलेशनमधले चेंजेस सांग. एक चेंज माहीत होतं का? बेस इयर वाढवला. सेकंड ते ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. मला काय इकॉनॉमिक ते एकदम टर्मिनॉलॉजी आवडत म्हणजे कळत नव्हती काय बोलावं. मराठीत केलं होते. सो म्हटलं सर दुसरं मला आठवत नाही, आय एम सॉरी. प्रामाणिकपणे तेवढं सांगितलं. आणि मग भावेंचं हे कुठे म्हणे आश्रम कुठे आहे, भावेंचं कॉन्ट्रीब्युशन सांग. मी भूदान वगैरे सांगितलं. मग म्हणे कुठे आहे त्यांचं आश्रम सांग. म्हटलं सर वर्धा वाटत होतं मनापासून, पण म्हटलं सर शुअर नव्हतं. म्हणून म्हटलं सर आय डोंट नो, आय एम सॉरी. असे 2-3 इन्सिडेंसेस होते. त्यामुळे घरी आल्यानंतर म्हटलं राव इकॉनॉमिक्सवाला त्रास देऊ शकतो म्हणजे काही खरं नाही. म्हणजे म्हणते ते जाणून घेतील की मी ब्लफ नव्हतो केलं, मी चुकलो होतो. ब्लफ करणं आणि चुकण्यामध्ये फरक आहे. तर अशा प्रकारे माझा इंटरव्ह्यू झाला. खूप छान त्यांनी मला स्कोर दिला 199. म्हणजे मला खूप चांगले मार्क्स आले. इव्हन मी कम्पॅरिझन करत नाही, पण टॉपरला 195 मार्क आहे जी फर्स्ट आली आहे आणि मला 199 म्हणजे खूप चांगले मार्क्स आले मला. सो अशा प्रकारचं हे माझं प्रिपरेशन होतं. आपण बोलत राहूयात. आता 2-1 महिने आहे माझ्या जॉईनिंगला. 361 रँक आहे. 90% चान्सेस आहे. मी म्हणत नाही की मी IAS झालो आहे, चान्सेस आहे. मी OBC येतो. सो मला IAS मिळण्याची दाट शक्यता आहे. मीडियावाले सगळं सांगतात की झाला आहे. त्यांना कसं समजून सांगणार सगळ्या गोष्टी. सो हो ना, सो म्हटलं चला चालवत मला काय चालवायचं आहे ते मी कळवेल नंतर सगळ्यांना. सो असं आहे. आता तुमचे काही प्रश्न असेल तर आपण त्याच्यावर बोलूयात. नंतर आपण बोलतच राहू. 2 महिने मी इकडेच आहे. सो इंटरॅक्शन होत राहील आणि तुमचे क्वेरीज असतील तर आपण बोलू. उभंच राहतो, थोडंसं पाणी द्या. म्हणजे तुला विश्रांती मिळावी म्हणून मी बोलतो 5 मिनिटं. ओके. मी खरं तर मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांना शेअर करायचो. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये मी फार बोललो नाही याच्याबद्दल. हे खूप मी गेले 7-8 महिने बोलतो आहे. म्हणजे निकाल आला आहे म्हणून बोलतो आहे असं नाही. म्हणजे कसं आहे, त्याच्या नरेशनमधनं तुम्हाला कळलेलंच आहे म्हणजे की ही वॉज व्हेरी फोकस्ड. म्हणजे की अच्छा हे करायचं आहे का, तर मग हे मी असंच करणार. म्हणजे ते आणि क्विक लर्नर ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे ते एकदा सांगितलं ना आणि एकदा कळलं ना आपल्याला आणि मग त्याच्यावर मात करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर ती करायची त्याची चिकाटी होती. म्हणजे ते जबरदस्त डिटर्मिनेशन होतं. म्हणजे आणि मला असं वाटतं की UPSCला ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हे 1000 वेळेला तर लोकं आपल्याला सांगत असतील की कॉन्फिडन्स लागतो, डिटर्मिनेशन लागतं, कन्सिस्टन्सी लागते, फोकस लागतो. पण आता हे बोलणं ऐकणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आत्मसात करून प्रत्यक्षामध्ये ते जगणं. म्हणजे ते जे वरचे 2 शब्द आहेत ना, म्हणजे की पीपल टॉक अबाउट दॅट, पीपल डू लिसन टू दॅट, हे 2 एका बाजूला आहेत. आणि जे दुसरे 2 आहेत म्हणजे सो इन्कल्केटिंग दॅट आणि काय लिव्हिंग दॅट. म्हणजे हां पॉलिटिकल सायन्समध्ये इंग्लिशमध्ये अरिस्टॉटल लगेचच आठवला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. नाही म्हणजे ज्यांचं पॉल सायन्स त्यांना. म्हणजे ओके, अ व्हॅल्यूड लाईफ, अ व्हॅल्यूड लाईफ. म्हणजे तर जेव्हा मी काहीतरी ठरवतो तर ते प्रत्यक्षामध्ये मला करायचं असेल तर ते जगल्याशिवाय कसं होईल ना मला सांगा. म्हणजे ओके, नाईफ इज शार्प. म्हणजे नाईफची क्वालिटी सांगायचं म्हणलं तर अर्थातच म्हणूयात की शार्पनेस. म्हणजे पण इट इज टेकन फॉर ग्रांटेड. म्हणजे कळणार कसं नाईफ खरंच शार्प आहे किंवा नाही, म्हणजे तो वी हॅव टू पुट इट टू यूज. म्हणजे मग आपल्याला तो वापरावा लागतो. म्हणजे तर ते वापरणं जर आपण केलंच नाही म्हणजे तर मग आपल्याला जे साध्य करायचं आहे म्हणजे जे काय कट करायचं आहे ज्या प्रकारे कट करायचं आहे तर ते कधीच होणार नाही. म्हणजे सो मला असं वाटतं की दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते फार महत्त्वाचं आहे. आणि मेन्सच्या बाबतीमध्ये, इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये एक 2 गोष्टी सांगतो आणि मग मी थांबतो. म्हणजे मग तो आपण ते सेशन ओपन करूयात. म्हणजे
आपली इन्स्टिट्यूटची टेस्ट सिरीज असते, म्हणजे मी तुम्हाला त्यावेळेला आपण बोलायचो आणि मी बराच काळ मी गॅप घेतली होती, म्हणजे जवळपास दोन महिने मी तुम्हाला शिकवायचे असं नव्हे, तर ती टेस्ट सिरीजसाठी मी तिकडं होतो म्हणजे मेनशी. आता तुमचंही तसं होणार, म्हणजे प्रिलिम्स नंतर रोज तुम्हाला मला भेटावं लागेल, आवडू अथवा न आवडू, म्हणजे कारण मी सोडत नाही लोकांना, म्हणजे ओके तिथं नजर असते आमची सगळी. आणि यावर्षी तर आम्ही जवळपास 5 ते 6 फॅकल्टींना एकत्र ठेवले, म्हणजे सगळ्यांची नजर असणार, कारण त्याला इलाज नाही. म्हणजे आता बाकीच्या लोकांनी काय केलं, इन्स्टिट्यूटची टेस्ट सिरीज फॉलो करायला सुरुवात केली, दर आठवड्याला एक टेस्ट. मग पहिली टेस्ट लिहिल्यावरती मी ॲसेस केली, जवळपास एक पेपर चेक करायला 40 ते 45 मिनटं लागतात. आणि मी जेव्हा वाचायला लागलो तर तेव्हा मला असं लक्षात आलं की आता हे मी काही शक्यच नाही पुढं जाणं, म्हणजे इतकं भयानक लिहिलेलं होतं. म्हणजे ते आता त्यांचा दोष नाही, प्रॅक्टिसच नव्हती ना केली. म्हणजे मग मी ते तसेच गठ्ठे कसे कसे चेक केले, एकच सूचना प्रत्येकाला द्यावी लागायची, मला कंटाळलं मी, म्हणजे त्याच्यापेक्षा मी उत्तर लिहितो असं मला वाटायला लागलं. म्हणजे आणि मग मी सगळ्यांना सांगितलं की आता पुढची टेस्ट संस्थेत कंडक्ट केलेली आहे म्हणून द्यायची नाही. म्हणजे आणि विशेष करून काही लोकांच्या आन्सर शीट्सवरती मी कमेंट लिहिलेल्या होत्या की तुम्ही पुढची टेस्ट अजिबात द्यायची नाही, जर दिली तर तुम्हाला मी शिक्षा देईन म्हटलं, म्हणजे असं लिहिलं आहे मी त्यांच्या पेपरवरती. म्हणजे ओके तेवढी लिबर्टी मला त्यावेळेला घेता येते आणि वाट मी सांगेल ते ऐकतात त्यावेळेला, म्हणजे ते एक बरं असतं त्या काळामधलं. म्हणजे ओके सो आता आन्सरनी काय केलं होतं, आता ती जसं तो म्हणाला की म्हणजे एक एक दिवस लागेल त्याला त्या सगळ्या डिटेल सांगायला, म्हणजे पण ती मला अशी शेअर करावीशी वाटते, म्हणजे इतरांसारखं एक शेड्यूल लावले म्हणून चला आता फॉलोच करूयात आपण, म्हणजे असं त्यांनी नाही केलं. म्हणजे जसं त्यांनी राईटली सांगितलं की जी एस त्याचं जे काही टाईम टेबल होतं तो वेळ दिलेला होता, हे मराठी मिडियमच्या मुलांना मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे आणि ऑप्शनलचं पण, म्हणजे सो त्याचा त्यांनी वेळ डिफाईन केला, रेफरन्सेस त्याला माहिती होते. आणि मग जसजसे चॅप्टर्स व्हायला लागले, म्हणजे स्टडी करून व्हायला लागले, तर पॅरलिस्ट त्यांनी एक दोन प्रश्न लिहायला सुरुवात केली. दर आठवड्याला तो 15 दिवसाला तो चेक करायला द्यायचा. त्यामुळे स्वाभाविकपणे काय झालं की या आठवड्यात जे लिहिलं गेलेलं आहे मग त्याला एक्स मार्क मिळाले, थोडेसे कमी मार्क मिळाले, मग त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट फीडबॅक अमोकतो, मग इम्प्रूव्हमेंट दुसऱ्या आठवड्यामध्ये थोडीशी पुढं गाडी गेली आपली. म्हणजे असं करत करत तो इन्क्रिमेंटल चेंज आहे, लक्षात ठेवा. आपण काही वरणं पडलेलं नाही ना, म्हणजे धाडकन काहीतरी चावी दिली किंवा एक केमिकल घेतलं पिलं आपण आणि एकदम सुधारलंच सगळं, असं काही कधीच होऊ शकत नाही. त्या प्रोसेसमधनं सगळ्याला जायला लागतं. म्हणजे सो अशा प्रकारे त्यांनी त्याचा तो निर्णय घेतला, याला म्हणतात स्मार्ट वर्क. म्हणजे मला तो वापरायला आवडत नाही शब्दप्रयोग, पण दिस इज व्हॉट कॉन्स्टिट्यूट स्मार्ट वर्क. म्हणजे की म्हणजे काय बाबा, तर मी इथं आहे, मला जमेल की नाही मला माहिती नाही कॅन्डिडेट म्हणून, मग मी काय करायला पाहिजे की रादर दॅन फॉलोईंग द टेस्ट सिरीज लेट मी कम अप विथ माय ओन टाईम टेबल. सो आय विल फिनिश 1, 2, 3, 4 वॉट एवर द चॅप्टर्स आणि वाईल स्टडिंग ईच अँड एव्हरी चॅप्टर, वन्स द गिवन चॅप्टर इज स्टडीड आय विल मेक इट अ पॉईंट टू राईट आन्सर्स ऑन सर्टन क्वेश्चन्स बेस्ड ऑन द चॅप्टर. म्हणजे हे त्यांनी चांगलं केलं. म्हणजे आता ही त्याची स्ट्रॅटेजी होती, लक्षात ठेवा. आणि पे ऑफ आलेला आहे. आणि मग असं जवळपास 1.5-2 महिने म्हणजे अर्धा काळ त्यांनी तो केला आणि मग नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये ॲक्च्युली 250 मार्काच्या टेस्ट लिहिलेल्या आहेत. म्हणजे त्या आता हा निर्णय ज्याचा त्यांनी घ्यायचा असतो, म्हणजे तुम्हाला आम्ही 100 प्रकारचं इनपुट देत असतो. सो हे मला असं वाटतं की मेन्सच्या बाबतीमध्ये तुम्ही सर्वांनी करायला पाहिजे आपापल्या सोयीनुसार. काही काही विद्यार्थी असे असतात की त्यांना ते शेड्यूल जमतं, त्यांनी मेन्सला आधी वेळ दिलेला असतो, आधी लिहिलेलं असतं, त्यांना फक्त रंगीत तालीम करायची असते, म्हणजे जस्ट टू रिवाइज द थिंग अँड देन राईट द फुल लेंथ टेस्ट ऑन द टॉपिक वॉट एव्हर इट इज. म्हणजे ते करू शकतात. सो आता वेअर डू आय स्टँड, म्हणजे मी कुठे उभा आहे, हा निर्णय ज्याचा त्यांनी घ्यायला पाहिजे, हा पहिला भाग. इंटरव्ह्यूची गोष्ट मला तुम्हाला शेअर करावीशी वाटते, म्हणजे की आमच्याकडे चंपत सर आहेत, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असतील. म्हणजे ते आता त्यांनी सांगितले म्हणून मला कळले ते. म्हणजे भाषेबद्दल जे बोललं ना, ज्याचा फायदा त्याला मेन्सला तर झालाय झालाय, पण त्याचा फायदा मला असं वाटतं की इंटरव्ह्यूला पण झालेला असणार. म्हणजे तो बोलेल त्याच्याबद्दल, म्हणजे की अभ्यासाबाहेरची जी पुस्तकं आहेत, म्हणजे आता त्याला शब्दशः घेऊ नका, म्हणजे लिटरली घेऊ नका, म्हणजे की त्यांनी पळशीकरांचा उल्लेख केला, भोळेंचा उल्लेख केला, सगळीच काही पुस्तकं आपण त्यांची अभ्यासामध्ये वाचतो असं नाही आहे. म्हणजे पण इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये काही पण विचारलं जाऊ शकतं. म्हणजे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल असेल तर कशातनंही काही जाऊ शकतं. म्हणजे सो मग मी आता तयारी कशी करायला पाहिजे की जी मेनसाठी मी पॉलिटिकल सायन्सची किंवा गिवन फॉर दॅट मॅटर कुठल्याही विषयाची, म्हणजे जी सेट पुस्तकं मी वापरलेली आहेत, तर ती पुरेशी ठरत नाहीत. म्हणजे इंटरव्ह्यू गोष्टच वेगळी असते ना. म्हणजे सो मग त्याच्या पलीकडे जाऊन काय मिळेल आपल्याला, मग ते चंपत सरांकडे गेल्यावर त्यांच्या केबिनमध्ये त्याला ती पुस्तकं दिसायची, म्हणजे मग तो त्यातली घेऊन जायचा पुस्तकं, म्हणजे मग काय 8-12 दिवसांनी ते वाचायची आणि परत आणून द्यायची. म्हणजे तर त्या गोष्टीनं डेफिनेटली मला असं वाटतं की त्याला मदत झाली असणार, हा एक भाग. आणि दुसरं, मी बहुतेक मला वाटतं काही लोकांना सांगितलं असेल की यावर्षीपासून आपण एक्सक्लुसिव्हली इंटरव्ह्यूच्या मुलांसाठी लायब्ररी डेव्हलप केलेली आहे. म्हणजे लायब्ररी म्हणजे रिडिंग हॉल नाही, म्हणजे लायब्ररी म्हणजे पुस्तकं ठेवलेली आहेत आपण तिथे इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी. म्हणजे आणि मला हे सांगायला आणि शेअर करायला आवडेल की
त्यांनी ठरवलं होतं की मला जायचं आहे आणि तो दिल्लीत गेला आहे म्हणजे कुठल्या तरी त्या गल्लीत राहिलेलं नाही म्हणजे जामिया मिलेल. मी त्याला विचारलं होतं स्पेसिफिकली की तू दिल्लीत कुठे जाणार आहेस मला सांग, म्हणजे तो म्हणलं की सर जामिया मिलियामध्ये मी असणार आहे. मग डोंट वरी अबाउट दॅट, म्हणजे गो अहेड म्हणजे ते ओके. सो ते त्याला माहिती होतं, ते ठरवलं पण म्हणजे. मग त्याच्या आधी जेवढा काही वेळ होता म्हणजे, तर ती लायब्ररी नुकतीच आम्ही ओपन केली होती म्हणजे, तर जेवढं जमेल तेवढं त्यातलं त्यांनी ते संपवलेलं होतं म्हणजे. आता हे सुद्धा तुमचं तुम्ही ठरवायला पाहिजे ना म्हणजे, किंवा मी कुठं आहे आणि मला कोणत्या कोणत्या टॉपिकची तयारी करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती काय मला वाचायला लागेल, काय इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे, काय मराठीमध्ये उपलब्ध आहे म्हणजे. म्हणजे हे जर का आपण आपलं आपण नाही केलं ना म्हणजे, तर मग कुणीच आपल्याला मदत करू शकत नाही म्हणजे, लक्षात ठेवा म्हणजे. ओके, सो ह्या दोन गोष्टी मला मुद्दा म्हणून तुम्हाला शेअर कराव्याशा वाटल्या. सो त्या मी केल्या. आता आपण सेशन ओपन करूयात म्हणजे, तुम्हाला ज्या काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारा आणि मग तो बोलेल तुम्हाला.